निरंतर इति ध्यान हर कला का से पीतांबर प्रतिहार कला का से पीतांबर अबरे निरंतर इति ध्यान अबरे निरंतर इति ध्यान प्रतिहार कला का से पीतांबर प्रतिहार कला का से पीतांबर हरिमौली मिठो बार कुमारी बार कुमार मिठो बार कुमारी मिठो बार कुमारी मिठो बार कुमार बार कुमार बार कुमारी मिठो बार कुमारी मिठो बार कुमारी मिठो बार कुमारी
श्री राधे राम कृष्ण हरे हरे सतीश तुकाराम सुतार यांच्याकडून 500 रुपये देणगी आलेले आहे. पारण मंडळ त्यांचे आभारी. वा वा, टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. रूप पाहता लोचने, रूप पाहता लोचने, रूप सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, विठ्ठल भगवा विठ्ठल भगवा, झाले हो साजनी, सुख झाले हो I'm sorry.
श्रीनी विठले आवडे त्वा विठल भजवा बरवा त्वा विठल भजवा म्हणून विठले आवडे म्हणून विठले आवडे जाचे जगदानी प्रीत जाचे जगदानी प्रीत जाचे जगदानी जाचे जगदानी तुझी मनी स्मरावा तुझी मनी स्मरावा तुझी मनी स्मरावा तुझी मनी स्मरावा तुझी मनी समपाय करकटी समपाय करकटी समपाय करकटी समपाय करकटी उभाकटी भिवरे उभाकटी भिवरे जाटी भिवरे जाटी भिवरे जा वेदला वाहिनी आवेदला जडोळी
पैसे जिवे चढोनी जिवे चढोनी पैसे पैसे जिवे चढोनी काळ बाजवा चढोनी पैसे जिवे चढोनी क्षमा पाय करा जगदानी
विद जाचे जगदानी जगदानी विद जाचे जगदानी विद जाचे जाचे जगदानी जगदानी वृद्ध जाचे जगदानी वृद्ध जाचे जगदानी वृद्ध जाचे जगदानी Thank you.
बाटी भीमरेचा समपाय कर समपाय कर समपाय कर कटी विठ्ठला जाचे जगदानी ब्रीद जाचे जगदानी तोचे मनी स्मरावा समपाय करकटे समपाय करकटे उभा तटे भिवरेचा पाहिलिया वेदलावी बैसेज वेजडोनी समपाय करकटे उभा तटे भिवरेचा तुका मन भक्ति काजा तुका मणि भक्ति काजा धावेला जा लवलाई समपाय कर कटे उभा तटे भेवरे चा योंत प्रविश्य मम वाच मिमां प्रसुक्ता संजीवयत्तिकलशक्तिधरस्वधाम्ना अन्यौश्चहस्तचरणश्रवणत्वगादि प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण तेचि वंदो श्रीचरण श्रीगुरुंचे ते नमस्कारोण्याता नमः परमहंसाय स्वादितकमलचरणचिन्मकरन्दाय भक्तजनमानस निवासाय श्रीरामचन्द्राय पांडुरंगाकारो प्रथम नमन पांडुरंगाकारो प्रथम नमन पांडुरंगाकारो प्रथम नमन
प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करो प्रणाम। ऐसी माया तारी रे मेरे प्रियतम श्याम, भक्ति भक्त भगवंत गुरु चतुर नाम वपु एक, इनके पद वंदन करुणा सत विघ्नानेक। नमामि सद्गुरुं शांतम सच्चिदानंद विग्रहम, पूर्ण ब्रह्म परानंदम ईशम आलन्य वल्लभम। ओम नमो ज्ञानेश्वरा, 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 ओम नमो नमो करुणा करा दयाला तुम जानु प्रहलाद लो, तुम जानु प्रहलाद लो, ब्रीद जाचे जगदानी तोचे मणि स्मरावा, समपाय करकटी उभा तटे विवरेचा। प्राप्त प्रसंगी भगवत चिंतना करता म्हणजे निरूपणा करता निवडलेला अभंग, आनंद कंद सच्चिदानंद घन परात्पर परब्रह्म पूर्ण प्रकाश भगवान, पंढरीधीश पांडुरंगाचे एक निष्ठा असणारे भक्त, सुखाचं सोलीव सुख आणि अध्यात्माचा गाभा, वारकरी संप्रदायाची तत्वप्रणाली सर्वसामान्यांच्या अंतःकरणाच्या घरामध्ये निहून पोहोचवणारे श्रीमंत श्री शब्द प्रभू तुकोबाराय यांचा चार चरणाचा साध्य आणि साधनाचा परिचय देणारा अभंग आज सेवेकरिता निवडलेला आहे। विठ्ठल आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज साध्याचा आणि साधनाचा परिचय देत आहेत। महाराजांची ग्रंथ संपदा जर पाहिली तर काही गाथ्यामध्ये असे अभंग आपल्याला बघायला मिळतात की त्या अभंगामध्ये फक्त साध्याचाच वर्णन महाराजांनी केलेला आहे। विशेषत्वाने त्या शब्दांमध्ये, त्या वाक्यांमध्ये, त्या काव्यामध्ये साध्याच्याच संबंधाने महाराजांनी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर काही अभंग असे महाराजांचे बघायला मिळतात त्याच्यामध्ये फक्त साधनच सांगितलेलं आहे, साध्याच्या संबंधाने काहीच बोललेले नाहीये। तर आजचा अभंग आता विशेष असा विशेष आहे की महाराजांनी या अभंगामध्ये दोनही गोष्टीचं वर्णन आजच्या अभंगात केलेलं आहे। म्हणजे थोडक्यात साधनही सांगितलं आणि ज्या साधनाचा बळावर साध्यापर्यंत पोहोचायचं आहे त्या साध्याचा सुद्धा परिचय आपल्याला दिलेला आहे। विठ्ठल अभंगाच्या संबंधाने आणखी काही बाजूने बोलायचं जर ठरलं, बघायचं जर ठरलं तर आपल्याला असंही पाहता येईल अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारांनी आपल्याला देव दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। किंबहुना भगवान परमात्मा आपल्या समोर निखळ अशा पद्धतीचा यथार्थ आपल्या समोर उभा करण्याचा मानस तुकोबारांनी आजच्या अभंगात केलेला आहे। म्हणून पहा भगवान परमात्म्याचे काही गुण विशेषत्वाने अभंगामध्ये महाराजांनी प्रगट केलेले आहेत। भगवान परमात्मा म्हटलं
की त्याच्या ठिकाणी पूर्णत्व येतं आणि पूर्वत पूर्णत्व ज्याच्या ठिकाणी आहे त्याच्या ठिकाणी सहा गुण प्रामुख्याने असायलाच लागतात, त्याशिवाय पूर्णत्व प्राप्तच होऊ शकत नाही. आणि मग भगवान परमात्मा जर म्हटलं तर त्याच्या ठिकाणी सहा गुण आपल्याला बघायला मिळतात असं महाराजांचं म्हणणं सुद्धा आहे. ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहा ही गुणवर्य वसती जेथे म्हणून तो भगवंतो भगवान परमात्म्याच्या ठिकाणी सहा गुण विशेषत्वाने वास करतात राहतात नांदतात म्हणून तो भगवान परमात्मा आहे. आणि म्हणून त्या सहा गुणापैकी काही गुणाचा निर्देश महाराजांनी आजच्या अभंगात केला आहे. विठ्ठल विठ्ठल बारकाईने आपण तत्वचिंतकांनी जर त्या अभंगाकडे पाहिलं तर पहा पहिल्या अभंगाच्या उत्तरार्धामध्ये महाराजांनी साधन सांगितलं आणि उर्वरित साडेतीन चरणामध्ये महाराजांनी त्या साधनाच्या माध्यमातून ज्या परमतत्वाला प्राप्त करायचं आहे त्या परमतत्वाच्या संबंधाने त्याची ओळख पटवण्याकरता त्याचा निर्देश होण्याकरता तो आपल्या समोर उभा व्हावा याच्याकरता महाराजांनी साडेतीन चरण खर्च केलेले आहेत. विठ्ठल विठ्ठल अभंग अतिशय गोड आहे, अतिशय चिंतनीय आहे, मला अतिशय आवडतो महाराज. म्हणून त्याकरता त्या अभंगाच्या संबंधाने काहीतरी चिंतन घडावं या अनुषंगाने या ठिकाणी हा अभंग निवडलेला आहे. अभंगाच्या संबंधाने बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार तो यासा. सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहाने या ठिकाणी मनकर्णवाडी नाही का या वाडीमध्ये गोड असा हा सप्ताह उभारलेला आहे. मोठ्या मोठ्या वक्त्यांची या ठिकाणी कीर्तनसुद्धा आहेत आणि म्हणून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहाने तुम्ही सगळेजण या ठिकाणी एकत्रित येतात आणि हा भक्ती उत्सव साजरा करतात. त्यामध्ये अन्य अन्य ठिकाणचे माऊलीचे लेकर या ठिकाणी तुम्ही आणून त्यांच्या योगाने तो आनंद आपण उपभोगतायत आणि म्हणून आनंदाची गोष्ट तुमच्या माझ्याकरता एक आहे. माझ्यासाठी सुद्धा आहे बरं का, दोन तासापुरती जरी असली तरी सुद्धा माझ्या भाग्याचीच ती गोष्ट आहे. आज आपल्यामध्ये आदरणीय हरिभक्तपरायण गायन सम्राट आपण ज्यांना म्हणतो किंवा आळंदी क्षेत्रामध्ये काही विशेष लोकांनाच त्यांच्या नावाच्या पाठीमागे गुरुजी हा शब्द लागतो आणि तो त्यांना शोभतो सुद्धा असे त्याच तोलामोलातल्या रांगेतले आदरणीय हरिभक्तपरायण आमचे नारायण महाराज खिल्लारे गुरुजी हे आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. हे तुमचंही भाग्य आहे आणि माझ्यासारख्या सुद्धा सामान्य कीर्तनकाराच्या कीर्तनामध्ये महाराजांनी चाल म्हणावी इतका मी काही मोठा नाही आहे पण तरी सुद्धा एक माझं भाग्य उदयाला आलंय त्याला ते तरी काय करतील महाराज. विठ्ठल विठ्ठल आणि एक महत्वाची गोष्ट अशी सांगतो आमचं दोघांचं ना बादरायणी संबंध आहे बरं का. बादरायणी संबंध तुम्हाला कळला नसेल पण सांगतो आहे का आमचं दोघांचं असं आहे महाराज त्यांना ठाऊक नसेल पण तरी सुद्धा आठवणीत आणून देतो. ते ज्या दिवशी आळंदीला आले त्याच दिवशी मी सुद्धा आळंदीत आलेलो आहे पण एवढंच आहे मला काही जमलं नाही त्यांनी शिखर गाठलं एवढीच अडचण आहे. पण आमच्या दोघांचं पदार्पण माऊलीच्या मांडीवर बसण्याचं दिवस एकच आहे. आणि दुसरी गोष्ट त्यांनी ज्यांना नेऊन घातलं त्यांनीच मलाही नेऊन घातलेलं आहे आळंदीमध्ये असाही हा फार मोठा सुंदर योग आहे ज्यांच्या निमित्ताने मी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे. असे आदरणीय आमचे नितीन महाराज आणि आपल्याच गावचे महाराज अरुण महाराज हो अरुण महाराज आणि तुम्ही सगळे श्रोते सज्जनांच्या वतीनं या ठिकाणी मिळालेली ही सेवा आहे. भगवान परमात्म्याची सेवा आपल्याला या ठिकाणी करायची आहे. अगदी अल्पशा वेळेमध्ये म्हणजे आपल्या संकल्पित वेळेत आपण अभंगाच्या संबंधाने बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. सगळेच श्रोते मंडळी या ठिकाणी गुणीजन मंडळी सगळे तोला मोलाचे आहेत. मृदंगाचार्य नितीन महाराजही या ठिकाणी उपस्थित आहेत. अगदी विणेकरी दादापासून तर या विणेकऱ्यापर्यंत ऐकाने विणेकरी बाबा इकडचे छान आहे पण इकडचे थोडे डिस्को विणेकरी वाटायला लागलेले आहेत नाही का. म्हणून पहारेकरी जरी असले तरी त्यांना वारकरी पोशाख तुम्ही द्यावा नाही का. ठीक आहे आजच्या दिवस जाऊ द्या पण उद्या उमेश महाराज आहेत आणि ते आल्यानंतर ते महाराष्ट्रभर फिरतात आणि असं घेऊन त्यांनी जाऊ नये याच्याकरता उद्या त्यांना पोषकाची व्यवस्था करावी अशी विनंती करतो बरं का. आणि म्हणून सगळ्यांच्या चरणावरती एकदा नतमस्तक होतो आणि अभंगाच्या संबंधाने बोलण्याचा प्रयत्न करतो.
मस्तक हे पायावरिया वार करी संतांचा वार करी संतांचा या वार करी संतांचा हे पायावरिया वार करी संतांचा वार करी संतांचा वार करी संतांचा मस्तक हे पायावरी वार करी संतांचा वार करी संतांचा मस्तक हे पायावरी वार करी संतांचा या वार करी अभंगाच्या संबंधाने आपण बोलण्याचा प्रयत्न करतो आहे. मला असं वाटतं परिहाराच्या संबंधाने जास्त वेळ न खर्च करता आपण अभंगाचं चिंतन पाहिलं पाहिजे. जास्तीत जास्त तुमच्या पदरात तुमच्या कल्याणाचं किती पडेल या संबंधानेच मी विचार करणार आहे, कारण मी फार लांबून आलोय महाराज, नाही का? आणि म्हणून लांबून येऊन तुम्हाला चाटा मारल्यापेक्षा, तुम्हाला हसवण्यासारखं बोलण्यापेक्षा किंवा तुमचं मनोरंजन व्हावं हे सगळं करण्यापेक्षा मला असं वाटतं प्रथम कर्तव्य माझं असं आहे की तुमच्या कल्याणाचंच, तुमचं आत्मकल्याण झालं पाहिजे, तुमची ऊर्ध्वगती झाली पाहिजे, या संबंधानेच चार गोष्टी तुमच्या पदरात टाकणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. आणि म्हणून योग्य मार्गदर्शन माझ्याकडून जर तुम्हाला घडत असेल तरच माझं एवढ्या लांबून येणं महत्वाचं ठरेल, नाही का? नाहीतर काही उपयोग नाही महाराज. महाराष्ट्रभर आम्ही फिरतोच ना, पण तरी सुद्धा एक श्रोत्यांच्या संबंधाने कुठेतरी कळवळा असावा आणि त्या संबंधाने त्यांची ऊर्ध्वगती त्यांना प्राप्त व्हावी या संबंधानेच बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. विठ्ठल आजच्या अभंगामध्ये भगवान परमात्म्याला संतांनी आमच्या समोर उभा केलेला आहे. जगद्गुरु तुकोबारा एक संत आहेत आणि संतांचे तुमच्या माझ्यावर फार मोठे उपकार आहेत की त्यांनी आम्हाला देव उभा करून दाखवलाय. विचार करा दादा, या मंडपात बसून डोळे मिटल्यानंतर पंढरपूरच्या पांडुरंगाची जर आठवण झाली तर आपल्या अंतःकरणात त्या पांडुरंगाची, पंढरपूरची विटेवर उभी असणारी मूर्ती आपल्या अंतःकरणात प्रगट होते की नाही बोला? होते की नाही? होते महाराज. का होते हो? त्याचं कारण असं आहे, संतांनी ती रेखाटली म्हणून आमच्या अंतःकरणात ती उभी राहते. जर निर्गुणाचं चिंतन, निर्गुण तत्व जर संतांनी सगुण साकार जर केलं नसतं तर कदाचित पंढरपूरचा पांडुरंग आमच्या अंतःकरणात उभाच राहिला नसता. हे फार मोठे उपकार आहेत त्या संतांचे की देवाला त्यांनी आकार आणला. नाहीतर विचार जर केला तर निर्गुणाचं चिंतन करत असताना, निर्गुणाचं तर सामान्य जीवाला चिंतन करताच येत नाही महाराज. हो, निर्गुणाचं चिंतन काय करावं, काय करावं? निर्गुणाच्या संबंधाने चिंतन करताच येत नाही, कारण त्याला रंग नाहीये, त्याला रूप नाहीये, त्याला वर्ण नाहीये, त्याला छाया नाहीये. माऊली ज्ञानोबाला फार गोड वर्णन करतात, पहा. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रवण, 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 तुहारे श्री हरी पाहिला डोळे भरी, तुहारे श्री हरी पाहिला डोळे भरी, माही रूपवा थे तुहारे श्री हरी पाहिला डोळे भरी, तुहारे श्री हरी पाहिला डोळे भरी. ज्ञानोपराय म्हणतात तो भगवान परमात्मा निर्गुण तत्वाचं चिंतन महाराजांनी केलेलं आहे. निर्गुणाचं वर्णन करताच येत नाही, त्याचं कारण असं आहे वर्णन करणाऱ्यासारखं स्वरूपही त्याचं नाहीये.
रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया निराकार निर्गुण निराकार निर्गुण तू चिरघुराया मैं गुलाम तेरा सर्वांच्या लक्षात आलं असेल त्याला रंग नाही ज्याला रूप नाही ज्याला वर्ण नाही ज्याला छाया नाहीये ज्याला आकारच नाही महाराज तो अंतःकरणात प्रगट होईलच कसा म्हणून निर्गुणाचं चिंतन करणं फारच अवघड पण ते निर्गुण तत्व संतांच्या योगानेच तर आम्हाला प्राप्त झालंय ना सगुण साकार स्वरूपामध्ये म्हणून फार मोठे उपकार आहेत ऐका या भारतभूमीच्या मातीमध्ये एक संत नसते तर फार मोठी अडचण झाली असती विचार करा या भूतलावर संत नसते तर आम्हाला त्यांच्या योगाने निर्माण झालेले ग्रंथ आपल्याला बघायला मिळाले नसते ऐकताय ना तुम्ही या भूतलावर संत जर अवतीर्ण झाले नसते तर त्यांच्या योगाने निर्माण झालेले ग्रंथ आम्हाला कळाले नसते जर ग्रंथ आम्हाला मिळाले नसते तर त्या ग्रंथाच्या योगाने आमचा महान पंथ सुद्धा आम्हाला कळाला नसता ऐका संत ग्रंथ आणि पंथ या तिघही या ठिकाणी जर जन्माला आले नसते तर कदाचित या तिघांच्या योगाने कळणारा भगवंत सुद्धा आम्हाला कळाला नसता म्हणून आपलं भाग्य आम्हाला संत मिळाले त्यांच्या योगाने ग्रंथ मिळाले ग्रंथाच्या योगाने पंथ कळाला आणि पंथाच्या योगाने भगवंत कळाला ही फार मोठी गोष्ट झाली ही फार भाग्याची गोष्ट आहे महाराज नाही का आणि म्हणून भगवान परमात्मा संतांनी आमच्या समोर उभा केलाय भगवान परमात्मा कळावा या करता संतांनी साया सुद्धा केलेले आहेत मला सांगा देव कळावा देव कळणं एवढं सोपं आहे का व्यवहारामध्ये आपल्याला आपल्या परिवारातले लोक तरी कळतात का सांगा मला कळतात का नाही समजत महाराज दोघ एकाच आईच्या उदरातून जन्माला आलेले दोघ सख्खे भाऊ एकाच ताटात जेवतात एक ड्रेस आलटून पलटून घालतायत पण ज्या वेळेला लग्न झाल्यानंतर एकाचे चार भात होतात चतुर्भुज होतात मला तर असं वाटतं महाराज बरेच लोक म्हणतात लग्न झाल्यानंतर तो चतुर्भुज होतो पण माझं असं म्हणणं आहे तो चतुर्भुज तर होतोच पण चार पायाचा सुद्धा होतो लक्षात घ्या चार पायाचा सुद्धा तो होतो ना महाराज चतुर्भुज झाला म्हणजे नेमकं काय होतं हिचे दोन आणि त्याचे दोन म्हणजे चतुर्भुज पण ऐका ना पायाची सुद्धा गिनती वाढतेच ना हिचे दोन आणि त्याचे दोन होतात किती चार चार पायाचे मला असं वाटतं चतुर्भुज म्हटल्यापेक्षा गुरुजी कारण पुढे त्याचं तेच काम असतं की नाही जे ते काम करतं ते याला करावं लागतं आयुष्यभर वाहावंच लागतं आणा हे आणा ते आणा ते आणा जर वाहण्याचंच काम जर हा करत असेल तर याला चतुर्भुज म्हणायला काय हरकत चतुर्भुज म्हणा पण चतुष्पाद जरी म्हटलं तरी काय अडचण नाहीये पण ऐका संसारामधले सुद्धा आपल्याला लोक सहजासहजी कळत नाहीत ज्या वेळेला यांच्या वाटण्या व्हायला सुरुवात होतात त्यावेळेला सुतळीचा तोडा सुद्धा इकडे तिकडे होऊ देत नाही आणि मग लहाना मोठ्याला म्हणतो अरे बापरे हा असं आहे का मला तर कळालंच नव्हतं नाही का म्हणजे व्यवहारातले सुद्धा लोक आपल्याला सहजासहजी कळत नाहीत तिथे देव आपल्याला कसा कळणार आहे विठ्ठल विठ्ठल सामान्य जीवाला देव कळत नाही यात नवल नाहीये ऐकताय ना तुम्ही सामान्य जीवाला देव कळत नाही यात नवल नाही ज्या महात्म्याचं मी वर्णन सांगणार आहे त्या महात्म्याच्या संबंधाने विचार करा ज्या महात्म्यांनी देवाच्या संबंधाने संशय बाळगला त्या महात्म्याचं चिंतन ऐका आळंदी क्षेत्रामध्ये ज्यांचं महाराष्ट्रभर नाही तर जगभर आळंदी जर कुणाची म्हणत असाल तर ज्ञानोबरायांची आळंदी असं म्हणतात ऐका नाही तर ते ज्ञानोबराय काय सामान्य नव्हते महाराज ज्ञानोबराय म्हणजे उपजता चिज्ञानी हे वर्म जाणोनी आले लोटांगणी चांगदेव प्रत्यक्ष ज्ञानच या भूतलावर अवतीर्ण झालेलं म्हणजे ज्ञानोबराय आहेत विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबराय ज्ञानी आहेत हे जर काही संतांच्या संबंध शब्दातून जर ऐकलं तर सर्वच संतांचं असं म्हणणं आहे ज्ञानोबराय खरंच ज्ञानी आहे ऐका आपल्या या
संत चरित्रामध्ये किंवा संत पंचायतनामध्ये किंवा संतांच्या यादीमध्ये 108 संतांची यादी आपल्याला बघायला मिळते पहा. पण त्याही 108 संतांच्या यादीमध्ये 5 संत महत्त्वपूर्ण मानले जातात. ऐका ना, त्यांचा हरिपाठ सुद्धा आपण त्याला पंचरत्न हरिपाठ असं म्हणतो. त्या पाचही संतांनी पंचरत्न हरिपाठ निर्माण केलेला आहे. त्याही 5 संतांमध्ये 2 संत अग्रगणी मानले जातात, ते म्हणजे तुकोबराय आणि ज्ञानोबराय. 2 संत अग्रगणी मानले जातात, पण ऐका, या दोघांमध्ये सुद्धा एक धाकटा आहे आणि एक थोरला आहे. तुम्ही म्हणाल धाकटा कोणता आहे आणि थोरला कोणता आहे, तर ऐका, ज्ञानोबराय आणि तुकोबराय या दोघातला मोठा कोण आहे, तर ज्ञानोबराय म्हणजे या दोघांपेक्षाही थोडेसे श्रेष्ठ आहे. महाराज, मी असं म्हणत नाही तुकोबराय श्रेष्ठ नाहीये. तुकोबराय तर श्रेष्ठ आहेत, पण त्यांच्या दोघांमध्ये ज्ञानोबराय ज्ञानदेव वैष्णव मोठा असं म्हटलेलं नाही का. सर्वात मोठा वैष्णव जर कोण असेल तर ज्ञानोबराय आहेत. त्या ज्ञानोबरायांचं मी तुम्हाला सांगतोय का, ज्ञानोबराय म्हणजे सामान्य नाहीये महाराज. ज्ञानोबरांच्या संबंधाने जनाबाईला जर विचारलं, महाराज ज्ञानोबरांच्या बाबतीत तुम्हाला काय म्हणायचं आहे, ज्ञानोबराय तुम्हाला कसे अनुभवायला येतात, तर त्यावेळेला जनाबाई म्हणतात काय सांगू, ज्ञानोबराय म्हणजे मला ज्ञानाच्या सागरासारखे दिसत आहेत. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, जय हो, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, ऐका, ज्ञानोबराय मला असे दिसले, ज्ञानोबरायांचा अनुभव मला असा आला, ज्ञानोबराय म्हणजे नुसते ज्ञानोबरा नाहीयेत, की ज्ञानोबराय म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानाचा सागर आहे. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, प्रत्यक्ष ज्ञानाचा सागर म्हणजे ज्ञानोबराय. पण ऐका, ज्ञानोबराय ज्ञानी आहेत हे एकट्या जनाबाईवर सिद्ध होणार नाही महाराज. ज्ञानोबराय ज्ञानी आहेत एकट्या जनाबाई महाराजांवरती सिद्ध होणार नाही. साधक मंडळी थोडे पुढे सरकले आणि ज्ञानोबराय ज्ञानोबराय नेमके कोण आहेत त्या संबंधाने जगद्गुरु तुकोबरायांच्या समोर गेले आणि महाराजांना विचारू लागले, महाराज ज्ञानोबराय नेमके कोण आहेत ते तुम्ही सांगू शकाल का महाराज. ज्ञानी अंतराजा जगद्गुरु तुकोबरायांचं काय म्हणणं आहे, तर तुकाराम महाराज म्हणतात हे बघा, जनाबाई महाराजांचं जे म्हणणं आहे तेच माझं म्हणणं आहे. ज्ञानोबराय तर ज्ञानोबरायांच्या संबंधाने तर तुकोबरायने तोंड भरून वर्णन केलं. ज्ञानोबराय म्हणजे नुसते ज्ञानाचा सागर नाहीये, तर ज्ञानोबराय म्हणजे ज्ञानियांचे राजे आहेत. ज्ञानोबराय म्हणजे ज्ञानियांचे गुरु आहेत. ज्ञानोबराय म्हणजे ज्ञानियांचे महाराव आहेत. आणि म्हणून ज्ञानोबरांच्या संबंधाने तुकाराम महाराजांनी तोंड भरून वर्णन केलं. साधक मंडळी आणखी थोडे पुढे सरकले आणि ज्ञानोबरांच्या संबंधाने नामदेवरांच्या समोर साधक मंडळी गेले आणि नामदेवरांना विचारू लागले, महाराज जनाबाई महाराजांना ज्ञानोबराय असे दिसले, तुकाराम महाराजांना ज्ञानोबराय तसे दिसले, नेमकं तुम्हाला ज्ञानोबराय कसे दिसले जरा आम्हाला सांगाल का. त्यावेळेला ज्ञानोबरांच्या संबंधाने नामदेव महाराज म्हणू लागले, काय सांगावं,
काय सांगाव माझे ज्ञानोबराय मला कसे दिसले, अरे जनाबाई महाराजांना ज्ञानाचा सागर म्हणून ज्ञानोबराय दिसले, तुकाराम महाराजांना गुरु म्हणून दिसले, मला मला तर ज्ञानोबराय म्हणजे योग्याची माऊलीच वाटते हो। ज्ञानराज माझे योग्यांचे माऊली, हा जय हो जय हो। ज्ञानराज माझे योग्यांचे नामदेवराय म्हणतात मला ज्ञानोबराय कसे दिसले सांगू। ज्ञानोबराय म्हणजे मला योग्यांची माऊली दिसली, बघा योग्यांची माऊली दिसली, ऐका ना, साधकांचं पोट तेवढ्यावर भरलं नाही, साधक आणखी थोडे पुढे सरकले, आणि साधक पैठण निवासी शांती ब्रह्मनाथ महाराजांच्या समोर गेले, आणि साधकांनी नाथांना सुद्धा हाच प्रश्न विचारला, महाराज ज्ञानोबरांच्या संबंधाने या संतांनी गोड तोंड भरून वर्णन केलं, नाथ बाबा तुम्हाला ज्ञानोबराय कसे दिसले सांगा ना, ऐका नाथ बाबांनी एक टोकाची भूमिका घेतली, आणि नाथ महाराजांच्या नाथ महाराज म्हणतात ऐका ना मला ज्ञानोबराय कसे दिसले सांगू। जनाबाई महाराजांना तसे दिसले, तुकोबरांना महाराव दिसले, नामदेवरायांना माऊली योग्यांची माऊली दिसली, मला कोण दिसले तुको ज्ञानोबराय सांगू। ज्ञानोबराय म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानियांचे शिरोमणीच मला दिसले महाराज, ज्ञानियांचा शिरोमणी म्हणू लागले, महाराज ज्ञानियांचा शिरोमणी वंदे जो का पूज्यस्थानी, म्हणजे आता तुमच्या सगळ्याच संतांचे प्रमाण तुम्ही ऐकलेत, तुमच्या पक्क लक्षात आलं, आता ज्ञानोबराय म्हणजे सामान्य व्यक्ती नाहीये, ज्ञानोबराय म्हणजे अधिकार संपन्न सर्व वैष्णवांमध्ये सर्वात आग्रगणी असणारे ज्ञानोबराय आहेत। पण ऐका ना महाराज, ते ज्ञानोबराय ज्या वेळेला भगवान परमात्म्याच्या समोर गेले ना, आणि भगवान परमात्म्याला पाहू लागले ना, तर ज्ञानोबराय भगवान परमात्म्याकडे पाहत असताना संभ्रम अंतःकरणात बाळगतायत, आणि ज्ञानोबराय देवाला म्हणतात, देवा अरे बाबा अनंत जन्मापासून मी तुझी साधना करीत आलेलो आहे,
पण आता अनंत जन्म माझी साधना झाली तरी सुद्धा तुला पाहिल्यानंतर नेमकं तुला काय म्हणावं मला कळत नाही. तुला सगुण म्हणावं कि तुला निर्गुण म्हणावं हे काही मला कळत नाही. दादा ऐका ना, हा संभ्रम तुमच्या माझ्यासारखा सामान्य व्यक्तीचा नाहीये, तर हा कुणाचा संभ्रम आहे? ज्ञानोबरांचा आहे. ज्ञानोबरा म्हणतात, देवा तुझ सगुण म्हणो कि निर्गुण रे, तुझ सगुण म्हणो निर्गुण रे, सगुण म्हणो निर्गुण रे, तुझ सगुण म्हणो निर्गुण रे, सगुण त्याच कारण असं, इकडं सगुण आहे तिकडं निर्गुण आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबरांसारखा महात्मा भगवान परमात्म्याच्या संबंधाने संशय बाळगतोय. ज्ञानोबरा म्हणतात, देवा तुला काय म्हणावं मला कळत नाही बाबा. तुझं तुला म्हणो की सूक्ष्म रे राम, स्थूल सूक्ष्म एको गोविंद रे ना. मला कळत नाही हे कोण म्हणतंय. तुमच्या माझ्यासारखा सामान्य संसार करणारा नाही, तर विलक्षण असा महात्मा सर्व संतांच्या अग्रगणी असणारे माऊली ज्ञानोबराय त्यांचं असं म्हणणं आहे. तर मला सांगा, ज्ञानोबरायांना जर देव तात्पुरता म्हणा काही काळापुरता संभ्रमात जर घेऊन जात असेल, तर तुमच्या माझ्या करता ज्ञान भगवान परमात्मा कसा कळणार आहे सांगा. आपल्याला कळालाच नसता महाराज, आपल्याला स्वतःच्या सामर्थ्याने आपल्याला परिवार सुद्धा कळत नाही, तर देव कळणं फार लांबची गोष्ट आहे. पण ऐका ना, आम्हाला आमच्या सामर्थ्याने देव कळाला नाही, पण ऐका, सामर्थ्याने जरी आम्हाला कळाला नसेल पण तरी सुद्धा संतांच्या योगाने मात्र आम्हाला कळाला की नाही. काय भाग्य आपलं, संतांनी तुमच्या माझ्या समोर देव उभा केला. आज जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा संतच आहेत आणि समस्त जगताचा विचार घेता तुकोबारांनी मनामध्ये निर्धार केला की जगाला सुद्धा भगवान परमात्मा कळाला पाहिजे, जगाला सुद्धा ब्रह्माच्या संबंधाने ज्ञान झालं पाहिजे. आणि म्हणून त्या ब्रह्माच्या संबंधाने असलेले जे काही गुण आहेत, त्या गुणाच्या संबंधाने काही गुण विशेषत्वाने वर्णन केले. त्या गुणापैकी एक ऐश्वर्य नावाचा गुण, एक औदार्य नावाचा गुण महाराज वर्णन करतात त्या अभंगाच्या पहिल्या चरणात. जगदानी तोची
मणि स्मरावा तो चिन्ह पहिल्या चरणामध्ये महाराज भगवान परमात्म्याचं औदार्य सांगतायत. ब्रीद जाचे जगदानी तोची मणी स्मरावा. समस्त जगताचा विचार केला, संसारामध्ये जगणारी माणसं सुखाच्या अपेक्षेने संसारामध्ये जीवन जगतात, पण अद्यापपर्यंत संसाराच्या योगाने जीव हा पूर्णत्वाला प्राप्त झालेला महाराजांना दिसला नाही. महाराजही त्याच पथावर होते, पण महाराजांच्या लक्षात आलं, अरे संसाराच्या संबंधाने सुख प्राप्त करून घेणं हे मला असं वाटतं अवघडच आहे. ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीतल्या एका ओवीप्रमाणे असेल. ज्ञानोबराय म्हणतात, पाऊस ज्या वेळेला पडायला सुरुवात होते समस्त विश्वामध्ये भगवान परमात्मा पाऊस पाडतो, पण ऐका, एखाद्या शेतकऱ्याने शेतीची मशागत करून ठेवलेली आहे अशा शेतीवर पाऊस पडला तर तो योग्य आहे, पण असा पाऊस जर खडकावर पडला, खडकावर जर तो पाऊस पडला, मुसळधार जरी पाऊस पडला असला तरी सुद्धा तो काही उपयोगाचा ठरत नाही. महाराज म्हणतात, खडकी जैसे वर्षिले, खडकावर जसा पाऊस पावसाचा वर्षाव झाला तो काही कामाचा असतो का? काही कामाचा नसतो महाराज. तसं जीवनामध्ये जीवन जगत असताना, संसार करत असताना, संसाराच्या संबंधाने जर पूर्णत्व प्राप्त होत नसेल तर संसारामध्ये जीवन जगणं सुद्धा व्यर्थ आहे. आणि मग तुकोबारांच्या पथावर होते, तुकोबारांनी आपला मार्ग बदलला आणि परमार्थिक जीवन जगायला तुकोबारांनी सुरुवात केली. तुकोबारांच्या लक्षात आला, अरे दादा, संसारिक विषय भोग भोगत असताना अद्यापपर्यंत कुणी तृप्त झालेलं दिसत नाहीये, म्हणून मी काय संसाराचा भोग घेत असताना मी पूर्णत्वाला प्राप्त होईल असं कधी होणार आहे? तर असं कधी होणार नाही. महाराजांनी वर्णन केलंय, महाराज विषय सेवोनी कोण तृप्त झाला. इंदने माला अग्नि जैसा भौतिक विषय भोगून आजपर्यंत कुणी तृप्त झालेला आपल्याला बघायला मिळत नाही. महाराज कोण तृप्त झाला बा असं कधीच बघायला मिळत नाही. एक सांगू तुम्हाला गम्मत, भौतिक विषय हे तसेच राहतात, भोगणारा संपून जातो, विषय नाही संपत. म्हणून आजपर्यंत पहा, ज्या घरामध्ये राहतोय आपण त्या घरात अगोदर कुणीतरी राहत होत, ते गेले महाराज, गेले. आपण तिथे राहतोय, मग आपण काय कायमचे तिथे राहणार आहे का? आपण विटाला पाणी मारलं, पैसे खर्च केले, कर्ज काढून घर बांधलं, पण ऐका, त्या भिंतीला आपण स्वतः जरी पाणी पाजलं असेल पण तरी सुद्धा ती विचार करणार नाहीये की याने मला पाणी पाजलंय, याने माझी काळजी घेतलेली, याने मला कलर मारलेला आहे, म्हणजे ते घर म्हणत नाही याने मला तयार केलंय ना, म्हणून याची काळजी घेण्याची जबाबदारी माझ्यावर राहील, मी याला कुठेही जाऊ देणार नाही, असं ते घर विचार करतं का? नाही करत महाराज. ठराविक काळापर्यंतच त्याला तिथे राहता येतं आणि त्याला त्याचा काळ संपला की त्याची जागा त्याचा मुलगा घेतो. सांगण्याचं तात्पर्य असं आहे, जर घरामध्ये आपले एखाद्या वेळेला जर पाहुणे आले तर पाहुणे आल्याच्या नंतर घरातला मालक पाहुण्यांना म्हणत असतो, पाहुणे
स्वयंपाकाला जरा उशीर आहे, चला तुम्हाला आपलं शेत दाखवून आणतो. आणि मग तो पाहुण्याला घेऊन बांधावर जातो. बांधावर गेल्यानंतर पाहुण्याला सांगतो, हे बघा पाहुणे, या येड्या बाभळीपासून त्या शहाण्या बाभळीपर्यंत या पठ्ठ्याचं आहे. म्हणतो की नाही. पण महाराज हे सांगत असताना त्याच्या अंतकरणात जेवढा आनंद होतो तेवढाच आनंद ती शेत सुद्धा व्यक्त करतो. मोठ्याने हसून त्याला म्हणतो, अरे मूर्खा, असं तुझा बापही म्हणत होता, असंच तुझा आजोबा सुद्धा असं म्हणत होता, असंच तुझा पंजोबा म्हणत होता. पण काय सांगू, गेले राहिले नाही महाराज, गेले. आजा गेला पंजा गेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतो तोही तैसा झाला. मग आपण सावध झालं पाहिजे. उठा उठा जागा पाठी, उठा उठा जागा पाठी, भया रे मोरे, उठा उठा जागा पाठी, उठा जागा पाठी, उठा उठा जागा भया रे मोरे, उठा उठा जागा. सावध झालं पाहिजे वेळोवेळी. म्हणून विषय भोग भोगत असताना विषय तसेच राहत आहेत. विषय भोगणारा मरतोय, जातोय, त्याचा नाश होतोय. म्हणून आपण वेळोवेळी जागा झालं पाहिजे. पंढरी वाचोळी तुझा ठाव नाही कोठे. पांडुरंग परमात्म्यापेक्षा त्याला सोडून दुसरा ठाव आपल्या जीवनामध्ये सुखाचा नाहीये महाराज. आणि म्हणून हे आपल्याला नाही कळालं, पण तुकोबारांना कळालं. आणि मग तुकोबाराय विचार करू लागले, अरे आपण संसाराच्या संसार भोग भोगत असताना विषयाच्या अपेक्षेनं सुखाच्या अपेक्षेनं जीवन जगतोय, पण अद्यापर्यंत आपल्याला सुख प्राप्त झालं नाही ना. म्हणून एक काम केलं तर चालेल. बघा, ज्या संसाराने आम्हाला सुख दिलं नाही, ज्या संसाराने आम्हाला समाधान प्राप्त करून दिलं नाही, त्या संसाराचा त्याग करून पारमार्थिक जीवन जगायला काय अडचण आहे. आणि म्हणून निर्धारच केला महाराज, निश्चय केला. हो, तुकोबाराय म्हणजे सामान्य नाहीये. तुकाराम महाराज म्हणजे एक जिज्ञासू महात्मा आहे. तुकाराम महाराज म्हणजे एक जिज्ञासू महात्मा आहे. तुकाराम महाराज म्हणजे एक मुमुक्षू महात्मा आहे. आणि म्हणून अशा जिज्ञासू महात्म्याने एक पणच केला महाराज, देव प्राप्त व्हावा, परमात्म प्राप्त व्हावा, याच्या करता मला काहीही करावं लागलं तरी चालेल, पण मी देव प्राप्तीचा मार्ग सोडणार नाही. आणि मग तुकोबारांनी काय काय सोडलं सांगू तुम्हाला. ज्ञानोबरांचे गवळण आहे, त्या ज्ञानोबरांच्या गवळणीमध्ये ज्ञानोबरांनी फार गोड वर्णन केलेलं आहे. ज्ञानोबराय म्हणतात, भगवान परमात्म्याला प्राप्त करण्याकरता साधकांनी कशा कशाचा त्याग केला ऐका. याची लागी ओ त्याची येले भोग, याची लागी ओ त्याची येले भोग, याची लागी ओ अष्टांगा दियोग, याची लागी ओ अष्टांगा दियोग, याची लागी ओ केले नाना याग, याची लागी ओ केले नाना याग, याची लागी त्याच्या करता मी काय काय त्यागलंय सांगू. याची लागी ओ त्याजी आले भोग,
याची लागी ओ अष्टांगादी योग, याची लागी ओ केले नाना याग, याची लागी ओ विषयांचा त्याग। जन्म जन्मी है केली सूचना, जन्म जन्मांतरामध्ये मी माझ्या मनाला सांगत आलोय बाबा नको नको मना गुंतु माया जाळ, नको तिकडे जाऊ, तुला देव प्राप्त करायचाय। जन्म जन्मांतरामध्ये मी त्याला सूचना करीत आलेलो आहे त्याच्यासाठी महाराज, तो मज व्हावा तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग। मदाला सर आणि आपल्या पुत्राला अंगाई गीत गात गात असताना काय गोड बाळ कडू त्या मदाल सर राणीने पाजळे पहा। मदाल सर राणीनं एका महान राजाचं उदाहरण देऊन सांगितलंय, दादा ऐक पुत्रा, ज्या देहाच्या संबंधाने तू आसक्ती ठेवतो त्या देहाच्या संबंधाने कसं वर्णन आहे शास्त्र सांगतंय। आणि त्या मदाल सर राणीनं सुद्धा सांगितलंय, हा देह नाशिवंत म्हणून याच्या संबंधाने आसक्ती ठेवू नको। करायचं असेल तर एक कर, देव प्राप्ती करता प्रयत्न कर। आणि ते बाळ म्हणायला लागलं, आई काय करू? त्या बाळाला आई सांगते, एक काम कर बा, उठी पुत्रा जाई बाळा तीर्थे रे हिंड, तीर्थाटन कर, देव धर्म कर, गंगा स्नान कर, तीर्थाचं स्नान कर। हो, आणि म्हणून त्या बाळाला अंगाई गीत गात असताना बाळ कडू पाजत असताना तिने सांगितलं, अरे देव प्राप्ती करता महान महान शूरवीरांनी आपला धर्म त्यागलेला आहे, आपलं कर्म त्यागलेलं आहे, आपली वासना त्यागलेली आहे। आणि म्हणून काय सांगू, भरताचं उदाहरण सांगितलं महाराज, ऐश्वर संपन्न असणारा भरत पण देव प्राप्ती करता त्याने काय केलं, देवासाठी घेऊनी जोग केलाय। आणि भरताचं ऐश्वर्याचं वर्णन सुद्धा केलंय मदाल सरांनी। मदाल सरांनी म्हणते, भरताचं ऐश्वर सांगू बाळा तुला, 18 भार वनस्पती फुले फळे वळती, 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती, ज्या घरी कुलश्रिया राज्य राणी व संपत्ती। पण या या शेवटच्या कडव्याला अंडरलाईन करा, हे सुख सांडोनिया योग कासया सेविती। हे सगळं त्याग केलंय महाराज, ऐश्वर संपन्न राजा भरत त्याने देव प्राप्ती करता हे सोडलं। आणि मग मला सांगा, आपल्या दोन शेळ्या, 4-5 कोंबड्या, 1.25 एकर जमीन, 2-4 चिचीचे झाड, 1-2 लिंबाचे झाड सोडायला काय अडचण आहे आपल्याला? नाही सुटत महाराज तरी सुद्धा। मग तुकोबारांनी विचार केला, चला जगाला जरी संसार सुटला नाही ना तरी सुद्धा आपण थांबता कामा नये, आपण आपला धर्म सोडता कामा नये। जग जरी देवापर्यंत पोहोचत नसेल पण देव आपण जगाच्या समोर आणून उभा करायला काय अडचण आहे? आणि मग देवाला जगाच्या समोर उभा करायचा ठरवलं आणि त्या भगवान परमात्म्याच्या संबंधाने जगाला ओरडून ओरडून तुकाराम महाराज म्हणू लागले, हे बघा तुम्हाला समाधान प्राप्त करायचं आहे, तुम्हाला सुख प्राप्त करायचं आहे, तुम्हाला अमरत्व प्राप्त करायचं आहे, तुम्हाला मुक्तत्व प्राप्त करायचं आहे ना, तर तुम्ही एक काम करा, तोची मने स्मरावा, तोची मने स्मरावा, तोची मने जगदानी।
ना तर तुम्ही एक केलं पाहिजे, तोच मणी स्मरावा। साधक तुकोबारांना विचारायला लागले, महाराज तोच मणी स्मरावा, तोच मणी स्मरावा। आल्यानंतर विना घेतल्यानंतर तुम्ही तेच म्हणत होते, तोच मणी स्मरावा। पहिल्या चालीतही तुम्ही तेच म्हणायला लागले, आताही तुम्ही हजार वेळेला तेच म्हणताय, तोच मणी स्मरावा। महाराज नेमकं कुणाला मनामध्ये स्मरायचं ते आम्हाला सांगा। मग महाराजांनी सांगायला सुरुवात केली, ऐका ना, ज्याला मनामध्ये स्मरायचंय त्याच्या संबंधाने वर्णन करतोय। कुणाला मनामध्ये स्मरायचंय? ज्याचं ब्रीद आहे जगाला दान करणं, ज्याला ज्याचं ब्रीद आहे, ब्रीद ज्याचे जगदाने, त्याला मनामध्ये स्मरायचं आहे। मग भगवान परमात्मा जगदानी आहे, जो जगाला दान करतो। दान करत असताना देताना मनसी पात्रा पात्र, देत असताना पात्र अपात्राचा विचार करत नाही, लहान थोराचा विचार करत नाही, उंच निंच काही नेनो भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या। हो, आणि मग तो सगळा अभंगच पाहून घ्या महाराज, असा असणारा जगदानी परमात्मा। मग महाराज तो जगदानी आहे असं कशावरून? त्याने आम्हाला दान दिलंय का? हो, पहिलं त्याने दान प्रामुख्याने आम्हाला केलेलं आहे खऱ्या अर्थाने। त्या भगवान परमात्म्याने आम्हाला पहिलं दान केलं, जेने हा जीव दिला दान, जीव त्याने आम्हाला दान दिलेला आहे। दुसरं दान त्याने आम्हाला असं दिलंय, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन। हो, इंद्रिय हात पाय कान त्या भगवान परमात्म्याने आपल्याला दिलेले आहेत, हे दुसरं दान आहे। आणि तिसरं दान भगवान परमात्म्याने आपल्याला इंद्रिय जीव या संबंधाने भोगण्याकरता आयुष्य आपल्याला त्या भगवान परमात्म्याने दिलेलं आहे। विठ्ठल विठ्ठल, भगवान परमात्म्याने दिलेलं आयुष्य, भगवान परमात्म्याने दिलेले इंद्रिय, भगवान परमात्म्याने दिलेला जीव आपल्याला दान स्वरूपच आहे की नाही महाराज? हो, त्याने आपल्याला हे सगळं उसणं दिलेलं आहे महाराज, भाड्याने दिलेलं आहे, भाड्याने। लक्षात ठेवा, याचा योग्य उपयोग करायचा आणि पुन्हा ज्याचा आहे त्याला देऊन टाकायचंय महाराज। हे शरीर आपल्याला देवाने दिलंय महाराज, आपलं काय आहे? हो, आणि म्हणून तो कवी गोड वर्णन करतो, तो म्हणतो हे बघा, आपल्याला त्याने दिलंय म्हणून मरण येत असताना आपलं काहीच चालत नाही। ऐका नाही, मला सांगा कुणाला असं वाटतं आपल्या दाढीचे केस सफेद झाले पाहिजे? कोणाला असं वाटतं? कुणालाच वाटत नाही महाराज, पण झाल्याशिवाय राहतात का? नाही महाराज, झाल्याशिवाय राहत नाही। इच्छा नसली तरी शरीरामध्ये बदल झाल्याशिवाय राहत नाही। मला सांगा कोणाला आपल्या आपल्याला यातल्या कुणाला असं वाटतं मला म्हातारपण आलं पाहिजे? कुणाला वाटतं? नाही ना महाराज। एखाद्या म्हाताऱ्याला जर म्हटलं ना ए म्हाताऱ्या, तर त्याला राग येतो महाराज, तो म्हणतो मला म्हातारा म्हणतो। म्हणजे थोडक्यात म्हातारपण येणं कुणालाही आवडत नाही, पण ते आल्याशिवाय राहत नाही, हे सत्य आहे। विठ्ठल विठ्ठल, म्हातारपण आल्याशिवाय राहत नाही महाराज, ऐका ना, म्हातारपण आल्याशिवाय राहत नाही, पण आल्याचं त्याची इच्छा सुद्धा राहत नाही। एक दृष्टांत सांगतो तुमच्या लक्षात येईल, पहा, परिवर्तन हे आपली इच्छा नसली तरी घडल्याशिवाय राहत नाही, घडल्याशिवाय राहत नाही। एक आजीबाई होती बर का, 80 वर्षाची आजीबाई बाजारात गेली। बाजारात गेल्यानंतर तिला घ्यायचा होता आरसा। या जगाच्या पाठीवर सगळ्यात एक नंबरचा खरा जर कोण असेल तर आरसा आहे बर का। एक नंबरचा खरा जर कोण असेल तर तो आरसा महाराज आहे, तेच दाखवतो। टेबला खालून द्या नाही तर टेबलाच्या वरून द्या, त्याच्याजवळ वशिला चालत नाही, आहे ते दाखवतो महाराज। आरशासमोर जो जाईल ना त्याचं जसं असेल तसं तो दाखवतो। आणि म्हणूनच दिवसातून एकदा आपण कोण आहोत हे पाहण्याकरता आरशाच्या समोर जात जाण बघत राहा। आरशाची फार गंमत आहे महाराज, मला असं वाटतं आरशाचा खरेपणा तुकाराम महाराजांनी सांगितलेला आहे। जाने दर्पणीचे जैसे तैसे दावी रंग, जैसे तैसे दावी रंग, असा आरसा घेण्याकरता म्हातारी बाजारात जाते। म्हातारी बाजारात गेल्यानंतर आरशावाल्याच्या जवळ म्हातारी गेली, म्हातारीने सांगितलं दादा असा चांगला आरसा मला दाखव
की तो मला पाहिल्या पाहिल्या तो आरसा पटला पाहिजे, पैशाची चिंता करू नको। आरशावाल्याने आरसा दाखवायला सुरुवात केला, 500 रुपयाचा आरसा म्हातारीला दाखवला। म्हातारीने तो आरसा पाहिला, म्हातारीला तो पसंत पडला नाही। म्हातारी म्हटले अरे जरा चांगला दाखव। मग त्या आरशावाल्याने 1000 रुपयाचा आरसा काढला, म्हातारीच्या हातात ठेवला। म्हातारीने 1000 रुपयाचा आरसा पाहिला, ती म्हातारी म्हणायला लागली अरे याच्यापेक्षा चांगला दाखव, पैशाची काळजी करू नको। आणि मग आरशावाल्याने सांगितलं हे बघा आजीबाई, आता शेवटचा आरसा माझ्याजवळ राहिलेला आहे, आता शेवटचा आरसा आहे, याच्यापेक्षा चांगला आरसा माझ्या दुकानात नाहीये। आणि मग 5000 आरसा म्हातारीच्या हातावर त्या दुकानदाराने ठेवला आणि म्हातारीला सांगितलं हे बघा सगळ्यात शेवटचा आरसा आहे, चांगला आरसा आहे। बघा ज्यावेळेला म्हातारीने तो आरसा पाहिला तर तोही आरसा म्हातारीला काय पसंत पडे ना। आणि मग म्हातारीचे लाल बुंद डोळे झाले, राग आला म्हातारीला, म्हटले का रे तुला डोकं आहे का, म्हटले चांगला आरसा दाखव, चांगला आरसा दाखव, पैशाची काळजी करू नको। एवढं म्हणत असताना सुद्धा मूर्खासारखे असे घाणेरडे आरसे मला दाखवतोय। त्याने सांगितलं आजीबाई नेमका तुम्हाला आरसा नेमका पाहिजे कसा मला सांगा ना एका शब्दामध्ये। त्यावेळेला तिने सांगायला सुरुवात केली अरे मूर्खा काय करतो तुझ्या 5000 आरशाला, अरे ज्यावेळेला मी 16 वर्षाची होते त्यावेळेला 50 पैशाचाच आरसा मी बाजारात घेतला होता, पण काय त्या आरशामध्ये मी दिसत होते सांगू तुला, सफरचंदासारखे गाल माझे त्या आरशात दिसत होते, हरणासारखे डोळे माझे त्या आरशामध्ये दिसत होते, आठण्याचाच आरसा, आठण्याचा आरसा। आणि तुझा 5000 आरसा काय जाळ करायचा का त्याच्यात, माझ्या खोबऱ्याच्या वाट्या दिसायला लागल्या म्हटले। आणि मग आरशावाल्याच्या लक्षात आलं, आरशावाला म्हातारीला म्हणाला आजीबाई आता माझा प्रॉब्लेम लक्षात आला, ही अडचण माझ्या आरशाची नाहीये, हा कंपनी फॉल्ट आहे म्हटला। आता ऐका सांगण्याचं तात्पर्य असं आहे, म्हातारीला म्हातारपण आवडलं नाही पण तरी सुद्धा तिला भोगायला मिळालं नाही का, भोगायला मिळालं याचं कारण असं आहे स्वतःच सामर्थ्य त्याच्यावर गाजवता येत नाही, कारण ते देवाने दिलंय। म्हणून तो कवी फार गोड वर्णन करतो पहा, मत जप तुझ का घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा, जब तक कावा तुझे घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा, जिंदगी एक किराएगा घर एक न एक दिन बदलना पड़े, मात जब तक घर से बाहर निकलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा। महाराज वर्णन करतात, मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा। गोड चिंतन केलंय महाराज, ती कवाली जरी असली ना तरी सुद्धा तिच्यातला भाव घ्यायला काय अडचण आहे आपल्याला, है का नाही, तिच्यातला मकरंद घ्यायला आपल्याला काय अडचण आहे, बाकीचं टाकून द्या पण त्यातला असणारा भाव पराग तो घ्यायला काही अडचण नाहीये। म्हणून पहा सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिल सुनेरा, पाव फूलों पे रखने से पहले तुझको कांटों पे चलना पड़ेगा। मला सांगा मरण येत असताना यमदूत येत असताना तिथे आपलं काही चालत नाही, आपलं नाही महाराज परिवाराचं सुद्धा काही चालत नाही महाराज, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई। आणि म्हणून पहा देवाने आपल्याला दान स्वरूप दिलंय म्हणून त्याच्यावर आपलं काही चालत नाही, पण ते देवाने दिलंय म्हणून ब्रीदजाचे जगदानी तो दान करतो, दान करत असतो तो दानी आहे, त्याच्यासारखा दाता या जगाच्या पाठीवर दुसरा कुणी नाही महाराज। ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, हो समर्थ असणारा भगवान परमात्मा आहे, जगाच्या पाठीवर त्याच्यासारखा दानशूर दुसरा कोणी नाही महाराज। विटेवारी ज्याचे पावले समान, विटेवारी ज्याचे पावले
बाहुले समान विटवरी जाती 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 बाहुले समान बाबूले समान विटवरी जाती 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 बाबूले समान दानशूर आहे हे जरी आहे महाराज पण प्रामुख्याने समस्त जगताला तो दान करतो पण या भूतलावर तीन प्रकाराने तो दान देत असतो. पहा पहिलं दान जगाच्या संबंधाने तो दान करतो त्याला सामान्य दान म्हणा. दुसरं दान स्वतःच्या पत्नीला जो दान करतो त्याला विशेष दान म्हणा. आणि तिसरं दान जो अद्भुत अशा भक्ताला तो प्रदान करतो त्याला अद्भुत दान म्हणा. विठ्ठल विठ्ठल तुम्हा मला दान करतो त्याला सामान्य दान म्हणा. आपल्याला जीवदानात दिला शरीरदानात दिलं हे सामान्य दान आहे ओ पण भक्ताच्या ठिकाणी असलेलं जे दान आहे त्याला अद्भुत दान म्हणतात. याचं कारण काय हो आम्हाला सामान्य दान करतो आणि भक्ताला अद्भुत दान करतो याचं काय कारण आहे तर ऐका याचं कारण असं आहे आम्ही सामान्य भगवान परमात्म्याचं शरणांगती करतो. आमचं असं आहे महाराज अंगाला आला ताप तर देव माझा अहो बोला ना ते काय ज्ञानेश्वरीतलं आहे का बोला. अंगाला आला ताप तर देव माझा बाप आणि अंगाचा गेला एकदा ताप की मग मी देवाचा बापाचा बाप आहे. असं आपलं काम आहे महाराज हो असं आपलं काम आहे. जेव्हा आपल्याला गरज पडते तेव्हाच आपण देवाच्या समोर जातो. अन्यथा आपल्या कांद्याला जर 4000 रुपये जर भाव मिळाला महाराज तर लोक मारुती मंदिरात दिवा लावायला सुद्धा जाणार नाही. लक्षात घ्या विठ्ठल विठ्ठल आणि मग ऐका आपण सामान्य प्रीती भगवान परमात्म्यावर करतो म्हणून आपल्यावर तो सामान्य दान करतो. पण भक्ताच्या संबंधाने तसं नाहीये. भक्ताच्या संबंधाने भगवान परमात्म्याचं देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारथ्यपण पार्थाचे करीत असो. अद्भुत प्रेम भगवान परमात्मा भक्तावर करीत असतो. अद्भुत दान भक्तावर भगवान परमात्मा करीत असतो. त्याचं कारण असं आहे जेवढं प्रेम भक्ताचं भगवान परमात्म्यावर तेवढंच प्रेम भगवंताचं भक्तावर आहे. म्हणून देवाला विचारलं महाराज हे प्रभू तुझा भक्त तुला किती आवडतो तर भगवान परमात्मा सांगतायत हात जोडून म्हणतायत काय सांगू मला माझा भक्त किती आवडतो. तेही प्राणापरवते आवडती मज निरोते जे भक्त चरित्रा ते प्रसोषिती आवडती मज निरोते प्राणापेक्षाही पलीकडे मला माझा भक्त आवडतो. बघा आणि भक्ताला विचारा महाराज तुम्हाला तुमचा देव किती आवडतो. भक्त सांगतात काय सांगू आम्हाला किती आमचा देव आवडतो. शपथ घेऊन सांगतो महाराज तुझी आनवाही बनाया
भगवान परमात्मा मला इतका आवडतो, तुझी अनवाहीन गा देवराया, बहु आवडसी जीवा पासोनिया, जीवापेक्षाही पलीकडे तो आम्हाला प्रभू परमात्मा आवडतो। आणि भगवान परमात्म्याला विचारलं तर तो म्हणतो प्राणापेक्षाही पलीकडे आवडतो। हा संबंध दोघांचा आहे, म्हणून अद्भुत प्रेम भक्ताचे अद्भुत दान भक्ताला देत असतो। बघा ओ किती वाजले, 11:15 वाजले काय, ऐका। म्हणून असा दानी असणारा प्रभू परमात्मा, त्या दानी परमात्म्याचं तुम्ही काय केलं पाहिजे, तो चिमणी स्मरावा। मग कसं स्मरण कराल, कसं स्मरण कराल, तर ऐका, अगोदर वाचेन त्याचं स्मरण करावं लागेल, नंतर वाचा आणि कायेनं त्याची सेवा करावी लागेल, आणि मग मनाने त्याचं स्मरण करावं लागेल। मग वाचा आणि कायेनं त्याची सेवा कशी कराल, अशी वरते हात करावं लागतील, कसे करा असे, हो असे वरती हात करावे लागतील। आणि श्रद्धायुक्त अंतकरणाने त्याचं मोठ्याने तोंड भरून चिंतन करावं लागेल। भगवान परमात्म्याचं होईलच, पण ऐका, असं करून चालणार नाही। विठोबा रखुमाई असं करून कसं भागेल बघा, सर्वांग सर्वांगाचे कान करून त्याची कथा ऐकावी, सर्वांगाचे कान करून त्याची कथा ऐकावी, सर्वांगाचं प्राण करून त्याचे चिंतन करावं, तरच आपल्यावर अद्भुत प्रेम भगवान परमात्म्याचं घडेल। आणि म्हणून ऐका, साधकांनी तुकाराम महाराजांना विचारलं, ठीक आहे महाराज, ज्याचं ब्रीद आहे जगाला दान करणं, अशा प्रभू परमात्म्याचं चिंतन करावं, तोची म्हणी स्मरावा, पण महाराज एवढ्यावर त्याची ओळख आम्हाला होणार नाही, आणखी त्याच्या संबंधाने आपल्याला काही सांगता येईल का, तर महाराजांनी अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये समपाया करकटी।
म्हणतात समपाय करकटे उभा तटे भिवरेचा. भगवान परमात्मा त्याच्या स्थलाचा निर्देश केलाय महाराज. तो प्रभू परमात्मा ज्याचं तुम्हाला स्मरण करायचं आहे तो भगवान परमात्मा कुठे आहे तर तो उभा तटी भिवरेचा अशा पद्धतीने उभा आहे, समपायाने उभा आहे आणि आपले कर आपले कटेवर ठेवलेले आहेत. नितंब कराभ्याम धृतो येण तस्मात, आपल्या कटेवर कर ठेवलेले आहेत की भगवान परमात्मा सांगतायत भवसागर तरता कार्य करीत चिंता पैल उभा दाता कटी कर ठेवणी. माझी शरणांगती जो करतो ना त्याच्याकरता भवसागर तरुण जाण्याकरता त्याला फारसे सायास करावी लागत नाही. भगवान परमात्म्याला सांगायचं पण ऐका, त्या चंद्रभागेच्या काठी उभा असणारा भिवरेच्या काठी उभा असणारा प्रभू परमात्मा दिसावा असं वाटतंय ना त्याच्याकरता अगोदर आपल्याला बघा भिवरा दोन प्रकारच्या सांगितलेल्या आहेत. एक आहे पिंडातली भिवरा आणि दुसरी आहे ब्रह्मांडातली भिवरा. ब्रह्मांडातली भिवरा आपल्याला तिथे बघायला मिळेल पण पिंडातली भिवरा नेमकी आहे कुठे तर ऐका, दोन्ही भवयाच्या मध्यभागी जे आज्ञाचक्र आहे त्याला भिवरा म्हटलेला आहे आणि जोपर्यंत तुम्ही या भिवरेच्या काठी तो प्रभू परमात्मा प्रगट करू शकत नाही तोपर्यंत त्याही भिवरेच्या काठावर उभा असलेला पांडुरंग परमात्मा आपल्याला तोपर्यंत दगडच दिसेल, त्याच्यात प्रभू परमात्मा दिसणार नाही लक्षात ठेवा. आणि म्हणून पहा, एकदा का या भिवरेच्या काठी पांडुरंग परमात्मा प्रगट झाला रे झाला की मग जन न दिसे तेथे, जन हे जन दिसणार नाही तर या जनामध्ये जनार्दनाचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. जगद्गुरु तुकोबारांच्या पिंडातल्या भिवरेमध्ये पांडुरंग परमात्मा प्रगट झालाय. परिणाम विठ्ठल माय बाप चुलता विठ्ठल भगिनी आणि भ्राता विठ्ठले विन चाड नाही गोता तुका म्हणे आता नाही दुसरे. ओ माय बाप चुलता भगिनी आणि भ्राता या सगळ्याच संबंधाने भगवान परमात्म्याचीच संबंध जोडणारे तुकाराम महाराज आपल्या पिंडातल्या भिवरेमध्ये महाराजांनी भगवान परमात्म्याला प्रगट केलेलं आहे आणि भगवान परमात्म्याला आपल्या पिंडातल्या भिवरेमध्ये प्रगट केल्यामुळे महाराजांना जर विचारलं महाराज आपलं माहेर सांगता येईल का, आपले मायबाप सांगता येईल का, आपले बहीण भाऊ सांगता येईल का, महाराज म्हणतात हो ना सांगता येईल ना. माझं माहेर सांगू तुम्हाला, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी आहे भिवरे चातेरी, आहे भिवरे चातेरी, आहे भिवरे चातेरी, माझे माहेर पंढरी. तुकाराम महाराजांना साधकांनी विचारलं महाराज माहेर कळालं पण तुमचे मायबाप अजून कळाले नाही, या मायबाप तुम्ही नेमकं कुणाला मानता तर आम्हाला सांगा ना. तर तुकाराम महाराज म्हणतात ऐका ना माझे मायबाप कोण आहे. बाप आणि आई, बाप आणि आई, माझे विठ्ठल रखुमाई, माझे विठ्ठल रखुमाई, माझे विठ्ठल रखुमाई, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, भिवरे चातेरी, आहे भिवरे चातेरी, माझे माहेर पंढरी. साधकांनी विचारलं महाराज तुमच्या मायबापाच्या संबंधाने आम्हाला कळालं, मायबाप विठ्ठल म्हणजे माझा बाप आहे आणि रुक्माई म्हणजे माझी माता आहे, महाराज तुम्हाला बहीण आहे का, तुम्हाला भाऊ आहे का. हो आहे ना,
पुंडलिका सारखा माझा भाऊ आहे आणि चंद्रभागे सारखी माझी बहीण आहे महाराज. फार गोर वर्णन केलंय. माझी बहीण चंद्रभागा, 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 माझी बहीण चंद्रभागा. तसे पाप भंगा करी, तसे पाप भंगा करी, तसे पाप भंगा. खाली बसा, खाली बसा, उठू नका कोणी. कार्यकर्ते आहेत पाठीमागे, खाली बसा, बसा खाली. माझे माहेर पंढरी, खाली बसा. हे भीमरे चातेरी, हे भीमरे चातेरी, हे भीमरे चातेरी. गेलं का कीर्तन कोपऱ्यात? काय तिकडं महाराज, काय साप निघाला काय? काय येऊ द्या ना त्याला कीर्तन ऐकायला. का तुम्ही येऊ दे, राम कृष्ण रे. गेला का? बरं जाऊ द्या त्याला, आपण थोडं थांबू. मग दाजी मारू नका, जाऊ द्या. विठ्ठल विठ्ठल, समपायकर कटी उभा तटी भिवरेचा, पिंडातल्या भिवरावर पांडुरंग परमात्मा प्रगट करावा आणि मग त्या भिवरेच्या काठी उभा असणारा पांडुरंग परमात्मा आपल्याला दर्शन देईल किंवा प्रतीतीशी येईल. साधकांनी प्रश्न केला, महाराज ठीक आहे, त्याच्या स्थलाचाही निर्देश आम्हाला कळाला, तो कुठे आहे तेही आम्हाला कळलं, पण ऐका ना महाराज, त्याच्या संबंधाने आणखी काहीतरी ऐकण्याची लालसा. अरे देवा, खाली बसा, खाली बसा, बेडू होय. झालं, गेली गेली गेली, आपल्यातलीच होती महाराज. ऐका, दुसरी दुसरी कोण, आपल्यातीच होती ती. अहो ती मागच्या जन्मामध्ये बडबड करीत असेल तुमच्यासारखी, आणि मग ती बेडूक होण्या येईल जन्मा, आली जन्माला. आता ती बेडूक जरी झाली पण संस्कार तिचे जागृत आहे, आली कीर्तनाला. काय बिघडलं? आता बडबड केली तुम्ही, ऐका ना, पुढच्या वर्षी आता अवघडच आहे सारा, बेडूकच बेडूक. असं जाऊ द्या, गेली ना आता. आता काही टेन्शन आहे का? आता अजिबात टेन्शन आहे, आता फक्त 5 मिनिटं व्यवस्थित आहे का? संपलंय माझं कीर्तन, माझी वेळही संपलेली आहे. फक्त एक अभंगाचे आपण एक 2 चरण राहिलेले आहेत, शब्दशः अर्थ तुम्हाला सांगतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम मी देणार आहे आणि नंतर मग आपण रात्रभर बेडूक पाहतच बसू आपण. काय दुसरं कामच काय आपल्याला महाराज? ऐका ना, ऐका ऐका, झालं ना आता तुमचं. आता 2 मिनिटं माझं ऐका, मी सांगतोय तुम्हाला. भगवान परमात्म्याच्या संबंधाने जगद्गुरु तुकाराम महाराज अनेक अनेक पद्धतीने देव समजावून सांगतायत साधकांना. ऐका ना, मग पहिल्या चरणामध्ये त्याचं औदार्य सांगितलं, साधकांना पटलं नाही. साधक म्हटले महाराज आणखी काहीतरी सांगा, तर तुकाराम महाराजांनी त्याच्या स्थलाचा निर्देश केला. तर हे सगळं ऐकत असताना त्यांची जी अंतःकरणाची स्थिती आहे ती थोडी सुधारली महाराज, आणि सुधारल्यानंतर साधकाची अवस्था थोडी सुधारल्यानंतर त्यांना आणखी वेगवेगळं काही भगवान परमात्म्याच्या संबंधाने ऐकण्याची अंतःकरणामध्ये उत्कंठा निर्माण व्हायला लागली. असंच होतं बरं का, साधक ज्यावेळेला प्रभू परमात्म्याचं चरित्र ऐकायला लागतो ना, तर एकदा कथा ऐकल्यानंतर भागत नाही, पुन्हा पुन्हा त्याचं चरित्र ऐकावं असं वाटतंय. है का नाही? काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान श्रीकृष्णांचं चरित्र आपण ऐकतो, पण एक एक यावर्षी ऐकलं, पुढच्या वर्षी वा मागच्या वर्षी कृष्णाचं सांगितलं, यंदा राम भाऊचं सांगा बा चरित्र. असं होतं का? नाही महाराज.
पुन्हा तेच चरित्र सांगावं लागतं आणि श्रोते मंडळी पुढच्या वर्षी पुन्हा तेवढ्याच नाविन्यपूर्ण अशा पद्धतीने ते चरित्र ऐकतात, कारण पुन्हा पुन्हा त्याची चरित्र ऐकण्याची लालसा अंतकरणामध्ये प्रगट झालेली असते. तुलसीदास महाराज आपल्या रामचरित्र मानस ग्रंथामध्ये फार गोड वर्णन करतात. साधकाच्या जीवनामध्ये त्याला असंच वाटतं महाराज, साधकाच्या संबंधाने महाराजांनी वर्णन केलेलं आहे. पुनी पुनी कितनी सुनाई सुनाई दिल की प्यास बुझत बुझाई. पुन्हा पुन्हा कितीतरी त्याची कथा ऐकू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानराज माऊली. महाराजांनी सांगितले हे बघा, तो प्रभू परमात्मा ज्याचं तुम्हाला चिंतन करायचं तो कसा आहे. पाहिल्या वेद लावे पैसे जेवे जडोनी, इतका तो सुंदर आहे, मनमोहक आहे, आणि इतका तो मनमोहक असल्यामुळे, इतका तो चांगला असल्यामुळे पाहिल्या पाहिल्या साधकाच्या चित्तवृत्तीचे आकर्षण करून घेतो. असा असणारा भगवान परमात्मा त्याचं तुम्हाला स्मरण करायचं आहे. जगद्गुरु तुकोबारांना साधकांनी विचारलं, महाराज आणखी काही? हो सांगता येईल ना. महाराजांनी शेवटच्या चरणात पुन्हा एकदा तोंड भरून वर्णन केलं. तुका म्हण भक्ती काजा तुका म्हण भक्ती आ
उभा तते बेवर बेवरला उभा उभा पके भक्ती काजा धावेला जा लवला ही जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात तो इतका चांगला आहे इतका चांगला आहे. एक शेवटचं प्रमाण सांगतो. चोखोबाची बहीण झाला सारंगधर वहिनी उघडा दार हका मारी. म्हणजे हे सगळे कामं करत असताना सुद्धा कुठल्याही प्रकारची लाज बाळगत नाही. धावेला जा लवला ही इतका तो चांगला आहे. अशा प्रभू परमात्म्याचं आपण काय केलं पाहिजे तर तोच मनी स्मरावा मनामध्ये स्मरलं पाहिजे. म्हणून ऐका चोखोबाच्या चोखोबाची बहीण झाला सारंगधर. चोखोबा रायांच्या पत्नीचं बाळण पण कुणी केलं? भगवान परमात्म्याने केलं. म्हणजे थोडक्यात भक्ताचा योग आणि क्षेम योग क्षेम वाहम्यम असा आहे. योग क्षेम वाहणारा तो भगवान परमात्मा आहे. आणि म्हणून पहा श्री संत संत शिरोमणी सावता महाराजांच्या शेतामध्ये काम करणारा भगवान परमात्मा आहे. शांती ब्रह्मनाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष काम करणारा भगवान परमात्मा आहे. म्हणून पहा आपल्याही जवळ तो भगवान परमात्मा सुलभतेनं असावा. आपल्याला जर असं वाटत असेल तर आपण काय केलं पाहिजे? तोच मनी स्मरावा, त्याचं स्मरण केलं पाहिजे. ऐका ना, पाहिल्या पाहिल्या वेद लागतात हा अधिकार निर्माण होण्याकरता. आता आपण रोजच मंदिरात जातो, देवाला पाहतच राहतो महाराज. आपल्याला लागतो का वेद? नाही महाराज. आपण देवाच्या मंदिरात गेल्यानंतर देवाचं स्वरूप पाहत नाही तर आजूबाजूचे खांबच पाहू, इकडचं तिकडचं काम केलेलं बघू, पण देवाला पाहत नाही. आणि त्या संबंधाने आपल्याला वेदही लागत नाही. पण ऐका, असं जर वाटत असेल की आप त्याला पाहिल्यानंतर त्याने आमच्या चित्तवृत्तीचे आकर्षण करून घ्यावं, हा अधिकार आमच्या ठिकाणी यावा असं वाटत असेल तर आम्हाला एकच करावं लागेल, त्याला मनामध्ये स्मरावं लागेल. तोच मनी स्मरावा. पांडुरंग परमात्मा विठेवर उभा आहे, भिवरेच्या काठी उभा आहे, तोही दिसण्या करता आपल्याला तेच करावं लागेल, त्याचं स्मरण करावं लागेल. आणि ऐका, ज्याचं ब्रीद आहे जगदानी, जगाला जो दान करतो, सामान्य दान तर सर्व जगालाच केलेलं आहे, पण अद्भुत प्रकारचं दान त्याने आम्हाला द्यावं, अद्भुत प्रकारचं प्रेम त्याने आमच्यावर सुद्धा करावं, असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण तेच केलं पाहिजे. तोच मनी स्मरावा. आणि म्हणून अभंगाच्या संबंधाने बोलण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा प्रभू परमात्म्याच्या चरणी अर्पण करतो. स्वानंद सुकणीवासी सद्गुरु जोग महाराजांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. या ठिकाणी उभे असलेले सगळे गुणीजन मंडळी, ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असणारे, त्यामध्ये आदरणीय हरिभक्त परायण गायन सम्राट ज्यांच्या मधुरमय वाणीतून आपण सगळेजण एका स्वराचा आविष्कार तुम्ही ऐकत आहात आणि आनंद घेत आहात, अशा सर्व श्री हरिभक्त परायण नारायण महाराज यांच्याही चरणी ही सेवा समर्पित करतो. मृदंगाचार्य नितीन महाराज यांच्याही चरणी ही सेवा समर्पित करतो. या ठिकाणी गावचेही महाराज मंडळी आहेत. सर्वच प्रेमाचे आणि आदरभाव सर्वांच्याबद्दल माझ्या अंतःकरणात आहे. सर्वांच्या संबंधाने भगवान परमात्म्याच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. न्यूनते पुरते अधिकते सरते, करुणी घ्यावे तो मते विणवीत असे. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संते नो हे अंगभूत युक्ते. तुमच्या कृपेचे पोषणे जन्मो जन्मी तुका म्हणे. तुकाराम तुकाराम.
करने वाली आरती।